इलेक्ट्रॉनिक प्रवेशाच्या दावीवर एनसीबी चालते. मी आवाहन करतोय की समीर वानखेडेचा मोबाईल आणून कुठेतरी त्याला तुम्ही चेक करा. त्याचे व्हॉट्सअप चॅट, त्याचे फोन रेकॉर्डिंग जर रिव्हील झाले ते सगळे केसेस बोगस आहे. त्या उलट काय काय फर्जीवाडा त्यांनी या मुंबईमध्ये केलेला आहे ते निश्चित रूपाने सिद्ध होणार आहे. मी पुन्हा सांगतो, भाजप, एनसीबी आणि काही क्रिमिनल्स हे लोक मिळून या मुंबईमध्ये दहशत माजवत आहे. रेव पार्टीज जेव्हा जेव्हा झालेली आहे, रेव पार्टी झाल्यानंतर या रेव पार्टीमध्ये जी लोक सापडण्यात आली प्रत्येक लोकांना घेऊन जे यापूर्वीचे केसेस आहेत त्यामध्ये युरिन सॅम्पल, ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आले, त्यांना त्यावेळी सोडण्यात आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, कोर्टासमोर हजर करण्यात आला आणि मग तो केसेस चाललेले. या एनसीबीनी एक वर्षामध्ये प्रत्येक माणसावर आरोप लावताय की हे सेवन करताय म्हणजे कंझ्युमर आहे. पण कुठल्याही आरोपीचा ब्लड किंवा युरिन सॅम्पल घेत नाही. आणि जर तुम्ही ब्लड युरिन सॅम्पल घेत नाही मग तुम्ही व्हॉट्सअप चॅटवर सांगताय की हे कंझ्युम करताय, तुम्हाला हे सिद्ध करता येत नाही किंवा युरिन ब्लडमध्ये ते पॉझिटिव्ह सॅम्पल येणार नाही, खोटे केसेस असतात त्यामुळे हे सॅम्पल ते घेत नाही.